स्वामी सांगतात सर्व मानव ईश्वराची मुले आहेत. स्वामी म्हणतात सुखरहित क्षणभंगर परंतु दुर्लभसही मानव शरीर प्राप्त झाले असता तू माझी आराधना कर, माझे भजन कर, माझे नामस्मरण कर. अर्थात साधनेचा अधिकार फक्त मनुष्यालाच आहे. मनुष्याचे फक्त दोनच वर्ग किंवा प्रकार असतात, देव व असुर. ज्याच्या हृदयात देवाच्या गुणाची प्रालब्ध असते त्याच्या हृदयात देवी संपत्ती कार्य करीत असते तो देवता असतो. ज्याच्या हृदयात असुरी संपत्ती कार्य करीत असते तो असुर असतो. तिसरी कोणतीही जात अस्तित्वात नाही. स्वामी म्हणतात माझी उपासना करून लोक स्वर्गाची प्राप्तीची इच्छा करतात, मी त्यांची इच्छा पूर्ण करतो. परमात्म्याची उपासना केल्याने सर्व गोष्टी सुलभतेने प्राप्त होतात. सर्व पापी लोकापेक्षा अधिक पाप करणारा पापी सुद्धा ज्ञानरूपी नौकेच्या सहाय्याने निसंदेश प्रवाह करतो. आत्म्याच्या अधिपत्याखाली आचरण करून परमत्व परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होणे म्हणजे ज्ञान, आणि त्याच्या विपरीत जे काही आहे ते अज्ञान आहे. म्हणून ईश्वराला प्रयत्न जाणणे म्हणजेच ज्ञान होय. अत्यंत दुपाचारी पापी मनुष्य देखील भजन करून सत्वर धर्मातून चांगला बनू शकतो. तसेच साक्षात परमेश्वरासुद्धा एखादी चुकीची गोष्ट करून पूर्णपणे उत्कृष्टचा पूर्णपणे तो खराब होऊ शकतो. स्वामी सांगतात आत्मदर्शनाच्या क्रियेत स्वल्प आचरणाने देखील जन्म मरण्याच्या महान भयापासून मनुष्याचा उद्धार होतो. सर्व भूतमंत्रांच्या हृदयात ईश्वराचा वास असतो. सर्व प्राण्यांच्या हृदयात ईश्वरांचा वास असतो. सर्व भावाने परमात्म्याला शरण जा, तर त्याच्या कृपेने तुम्हाला परमशांती व शाश्वत परधाम प्राप्त होईल. ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयमरूपी योगनिग्नित सर्व इंद्रियांची कर्मे व मनाची सर्व विकार यांचे हवन केले जाते. बरेचसे योगी श्वासचे प्रश्वासन हवस आणि आयुष्यात खूप जास्त धनाचा लोभ करतात. यानंतर थोडी उत्पन्न अवस्था प्राप्त झाल्यानंतर श्वास प्रवास यांच्यात कितील गतीचा विरोध करून ते प्राणायामात परायण होऊन जातात. या प्रकारे आयुष्यात पुढे गेलं किंवा मागे राहिलं हे ठरलं जातं. हे यज्ञ करीत नाही त्यांना पुन्हा मनुष्य शरीर प्राप्त होत नाही. जो व्यक्ती देवाची सेवा करतो, भक्ती करतो, त्यांना हे मनुष्य शरीर पुन्हा मिळते. देवाची भक्ती केल्याशिवाय मनुष्याच्या जीवनाला अर्थ नाही. अन्यय भक्तीच्या योगाने साधक मला सुबलतेने प्रत्यक्ष पाहू शकतो, मला ओळखू जाणू शकतो व माझ्यामध्ये प्रवेशही करू शकतो. स्वामी म्हणतात जर मनुष्याने माझी भक्ती केली, माझे नामस्मरण केले, तर त्याच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्याला मिळेल. तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि या संदेशाला येत्या 15 मिनिटापर्यंत न कंटाळता न दुर्लक्ष करता पूर्ण बघा. या संदेशाला आज टाळण्याचा प्रयत्न सुद्धा करणे तुमच्यासाठी बरोबर नाही. स्वामी सांगतात आत्म्याचे सत्य आहे की आत्मा हे एक दिवस मरतो. जो जन्माला आलाय त्याला मृत्यू नक्की मिळणार. ब्रह्मा आणि त्यांनी निर्माण केलेली सृष्टी, देवता दानव म्हणजे दुःखाची खाण आहे, ते सर्व क्षणभंगर आहे, नश्वर आहे. स्वामी सांगतात देवाची पूजा करण्याने माझी पूजा करीत असता, परंतु पूजन अविधपूर्णक असल्याने ते नष्ट होऊन जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी सदैव म्हणतात तुम्ही जर माझी भक्ती कराल, माझे संदेश पूर्ण ऐकाल आणि या संदेशाला 15 मिनिटापर्यंत दुर्लक्ष न करता पूर्ण ऐकून बघाल, तर तुमच्या आयुष्यात मी चमत्कार नक्की करेल. श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने आयुष्यात बरेच संकटे आपोआप दूर व्हायला लागतात. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल आणि त्यांना मानत असाल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. जो यज्ञाच्या नियत विधी सोडून कल्पिक्त विधीने यज्ञाचं पजन करतो तो कुरुक्रमी पापाचारी तसेच मनुष्यामध्ये अधम आहे. नियत विधी म्हणजे अक्षय ब्रह्माचा निर्देशक.
असणाऱ्या ओमचा जप करणे माझे म्हणणे श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य फळ देते. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते हे ठरविताना शास्त्र हेच प्रमाण समजले जाते. तेव्हा गीतेमध्ये जो निर्धारित विधी सांगितला आहे त्याप्रमाणे आचरण करावे. धर्म धार्मिक अथाल्थ पालथ सोडून तू फक्त मला शरण ये, अर्थात भगवंता ठाई संपूर्ण समर्पण हे धर्माचे मूळ आहे. त्या दयाघन प्रभूला प्राप्त करण्याचा नियम विद्येचे आचरण धर्मचरण होय. आणि जो हे आचरण करतो तो मनुष्य अत्यंत पापी असतो तरीही तो धर्माचा बनतो. मनुष्य पापी असेल, मनुष्य दुष्कर्मी असेल, तरीही जर त्याने या धर्मात आला आणि नामस्मरण केले तर त्याचं सर्व काही चांगलं होते. त्या अविनाशी ब्रह्माचा अमृताचा शाश्वत धर्माचा आणि अखंड एकनम आनंद आश्रय आधार मीच आहे, अर्थात परमात्मा स्थिती सद्गुरु हे सर्वांचे आश्रय आहेत आधार आहेत. कणाकणात व्यापून राहिलेले केवळ ब्रह्माच आहेत. ब्रह्मात सत्य आहे, त्याला जाणणे हा मोक्षाचा एकमेव उपाय आहे. आयुष्यात ईश्वराच्या भजनाशिवाय कल्याणाची इच्छा करणे मूर्खपणाचे सर्वात मोठे लक्षण. परमात्मा सत्य आहे, चिंतनाच्या पूर्ती काळात सनातन ब्रह्माची प्राप्ती होत असते. देवी देवतांची पूजा करणे मूर्खपणा असते, त्यांची भक्ती करा. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी मी आलोय, तू काळजी नको करू. आत्मा हे सत्य आहे, कठोर तपस्या करून त्यात जन्माला आले ते सत्य जाणणे होय. स्वामी म्हणतात, प्रार्थनेने ईश्वर प्राप्त होत असतो. माझ्याकडे म्हणजे सद्गुरूजवळ जा म्हणजे ईश्वराचे पुत्र असे तुम्हाला म्हटलं जाईल. स्वामी सांगतात, हे जग मिथ्य आहे, या जगात फक्त तो हरी व त्याचे नाव एवढेच सत्य आहे. त्यामुळे सदैव विश्वास ठेवा, सर्व काही तुमचं चांगलं होणार. तुम्ही तुमचा विश्वास नक्की साध्य कराल. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आयुष्यात कधीही कुणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जे काही कराल ते तुमच्या मनाप्रमाणे करा. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे संदेश पूर्ण ऐका. या संदेशाने तुमच्या जीवनात खूप मोठे बदल घडतील. आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे, त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष करू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुमच्या अडचणी हे बऱ्याच असतील, पण त्या अडचणींना घाबरू नका, त्यांचा सामना करा, कारण त्यांच्याशिवाय दुसरा उत्तम उपाय कोणीही नाही. शरीर हे एक शस्त्र आहे. जेव्हा हृदयरूपी देशात देवी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा हे शरीर धर्मक्षेत्र बनते, आणि जेव्हा येथे असुरी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा तेच शरीर कुरुक्षेत्र बनते. कुरु म्हणजे करा, हा शब्द आदेशमात्मक आहे. श्री कृष्ण म्हणतात, प्रकृतीने निर्माण होणाऱ्या त्रिगुणांना प्रवृत्त होऊन मनुष्य कर्म करीत असतो. तो क्षमात्रही कर्माशिवाय राहू शकत नाही. ते गुण त्याच्याकडून कर्म करून घेत असतात. ते झोपलेला असतो तरी त्याचे कर्म चालू असतात. अर्थात ते कर्म म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याचा एक प्रकारच आहे. हे तिन्ही गुण मनुष्याला देवापासून क्षुद्र किड्यापर्यंत देवबुद्ध करीत असतात. जोपर्यंत प्रकृती व प्रकृतीपासून उत्पन्न होणार तिन्ही गुण अस्तित्वात आहे तोपर्यंत कुरु करा चालूच राहणार आहे. व म्हणून जन्म मृत्यूचे क्षेत्र विकारांचे क्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे. परमेश्रेष्ठ परमात्मा प्रवेश देणारा विलीन करणारे पुण्यशील प्रवृत्तीचे पांडव क्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र. स्वामी सांगतात, अनुभवी महापुरुषाला शरण गेल्यानंतर या दोन्ही प्रवृत्तीमध्ये संघर्ष आरंभ होतो. हा क्षेत्र आयुष्यात संघर्ष आहे आणि हा वास्तविक लढा आहे, युद्ध आहे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासाची पाने भरून गेलेली आहेत, परंतु त्या युद्धात विजयी झालेल्या पक्षाला सुद्धा शाश्वत विजय मिळू शकला नाही. जय पराजय हे बदल असतात. प्रकृतीचे संपूर्णपणे शमन करून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या सत्तेचे दर्शन घेणे व त्यात प्रवेश करणे हा वास्तविक विजय आहे. हा एक असा विजय आहे की ज्यानंतर कधीही पराजय नाही. ही खरी मुक्ती आहे की जिला जन्ममृत्यूचे बंधन नाही.
अज्ञानाने प्रभावित असणारे प्रत्येक मन संयमाच्या द्वारे श्रेष्ठ व क्षेत्रज्ञ यांच्या युद्धात काय झाले हे जाणू शकते. अर्थात संयम जेवढा जागृत होतो त्या प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, पांडवाचे सैन्य व्यूहरचनेने उभे राहिले पाहताच राजा दुर्योधनने द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला, देवभावाचे आचरण म्हणजे द्रोणाचार्य. जेव्हा परमात्म्यापासून आम्ही अलग झालो आहोत, वेगवेगळे झालो आहोत याची जाणीव होते, तेव्हा त्या भगवंताच्या प्राप्तीची तळमळ अभिलाषा मनात निर्माण होते. त्यामुळे गुरुची आवश्यकता वाटून आम्ही गुरुचा शोध घेऊ लागलो. दोन प्रवृत्तीमध्ये प्रथम गुरु हाच असतो, परंतु त्यानंतर सद्गुरु मात्र योगेश्वर श्री कृष्ण असतात जे योगसिद्ध आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात कधीच कुठल्याही संकटाला घाबरू नका. संकटे येतात, संकटे जातात, या संकटांना घाबरून काहीही होणार नाही. आपल्याला जर आयुष्यात काही चांगले करायचे तर त्यासाठी मेहनत हे आवश्यक आहे. मेहनतीशिवाय दुसरं कुठलंही काहीही नाही जे आपल्याला मिळेल. आणि जो व्यक्ती सलग मेहनत करतो तो आयुष्यात खरंच खूप पुढे जातो. स्वामी म्हणतात, ज्याचे उत्तर आहे की तो आयुष्यात काहीही करू शकतो, असा व्यक्ती सलग आयुष्यात न काही करता प्रयत्न सुद्धा करू शकतो. आयुष्यात न काही मिळता न काही आपल्याला मिळता आपण सलग प्रयत्न करणे याला सुद्धा यश म्हणतात. जो या प्रकारे आयुष्यात मेहनत करतो तो आयुष्यात सदैव पुढे जातो. श्री स्वामी समर्थ एकदा जरूर लिहा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, आज मी तुझ्यासाठी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक आहे. काही गोष्टी तुला मी काही कथांमार्फत सांगणार आहे, तर काही गोष्टी मी स्वतः तुला समजावून सांगणार आहे. त्यामुळे या संदेशाला तू पूर्ण आहे. स्वच्छता असे तेथे लक्ष्मी वसे, जिथे तू स्वच्छता ठेवशील तिथे लक्ष्मी राहील. हे एका कथेमार्फत आहे. भिवंडीतील भानुदास भोपटकरांचं भोजनालय वास्तविक अगदी जोरात चालू होतं, पण गजाभाऊ गोडे यांनी क्षुधाशांती नावाची नवी खानवळ उजळवळत सुरू केली होती. भानुदासाची बहुतेक सर्व गिराईक इकडे तिकडे वळली व भानुदासाची खानवळ जवळजवळ बसलीच होती. एके दिवशी दुपारी 11-12 सुमारात तळहातावर हनुवटी टेकून भानुदास गिराईकांची वाट बघत होता. शेजारच्या गावी राहणारा त्याचा मित्र त्याच्या खानवळीत आला व त्याने प्रश्न केला, काय रे भानुदास, कसला विचार करतो आहे? भानुदास म्हणाला, काय सांगू तुला, अरे गोड्याने खानावळ काढल्यापासून गिराईकांना माझ्याकडे अन्न आता कडू लागायला लागलं आहे. जो आठवतोय तो त्याच्या खानवळीकडे धावतोय, असं का व्हावं काही कळत नाही. मित्र बोलू लागला, भानू मी तुला एक गोष्ट विचारतो, ती तू खरं उत्तर दे, म्हणजे मीही तुला तुझ्या पुढे उभ्या राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर देईन. माझ्या नात्यातली एक मुलगी आहे, दिसायला चांगली आहे, स्वभावाने छान आहे, शिकलेली सवरलेली आहे, पण गेल्या आठवड्यात तिला पाहायला तिच्या घरी गेलेल्या एका मूर्ख तरुणाने तिला नापसंत केलं. का नापसंत केली असेल? तिच्या त्याला काहीतरी व्यंग आढळलं असेल. भानू, त्या मुलीला कसलंही व्यंग नाही, फक्त त्या तरुणीने जाताच मी विटलेली साडी अगदी वेगळीच नेसली होती असं तो म्हणाला, व ती कधीही आंघोळ करत नव्हती असं म्हणाला. भानुदास म्हणाला, मग यात मुलाचा काय दोष, तू गस त्याला मूर्ख म्हणतो, अरे अशाच गळ्यात मुलीशी कोण लग्न करेल? भानुदास हे उत्तर ऐकून त्याचा मित्र म्हणाला, मग भानू तुझ्या खानवळीत ही गतलीही त्या मुलीसारखी झाली आहे. अरे तू खानवळीत स्वच्छता नाही ठेवत, तुझ्या खानवळीच्या नावाने दर्शनी बाजूस लावलेली पाटी इतिहास संशोधनाचे काही वाचता येणार नाही. ती पाटी किती खराब झाली आहे, एवढी फिकी झाली आहे की गिराईकांच्या पुढच्या मंडळी जाणारी पिवळी पाटी ताट दिसते. एवढं लक्षात ठेव, जर तुला तुझा धंदा चालवायचा असेल तर दुकान स्वच्छ ठेवावं लागेल व आकर्षित ठेवावं लागेल. तुझा पंचा आणि तुझ्या आचरण्याचे व वाढण्याचे कपडे एवढे कटकट आहेत की ते कोणालाही आवडणार नाही. ते धुवून त्याचं पाणी थोडं थोडं जरी प्रत्येक शेतात खात म्हणून घातलं तरी ती शेत विक्रमी पीक देतील.
याची मला बाळवंड खात्री आहे आणि तुझ्या या खानवळीच्या आतल्या भिंतीचा रंग शिवराज्याभिषेकांच्या 500 वर्षापूर्वी निघाल्यासारखा झाला आहे. मग तू सांग, त्या गोडे खानवळीतील अन्नापेक्षा तुझ्याकडील जेवण जरी दुप्पट रुचक असलं तरी ती स्वच्छता, टापटीप आणि नेटकेपणा जर तुझ्याकडे नसेल तर तुझ्याकडे कोण का येईल? म्हणूनच सर्व काही तिकडे जाते. अरे भानू, तुझ्यापाशी पूर्व कमाईचा पैसा काही कमी नाही. मग त्यातले 1-2 लाख खर्च करून स्वच्छता, नेटनेटकेपणा व आकर्षण मांडणी या दृष्ट्याने तुझा भकास खानवळही तू झकास करू शकतो. माझी खात्री आहे याने लगेच तुझ्या गिरायकातही वाढ होईल आणि तू केलेला खर्च 1.5 ते 2 वर्षात निघून येईल. हे लक्षात ठेव की स्वच्छता असेल तेथे लक्ष्मी वास करते. मित्राच्या या उपदेशाने योग्य परिणाम होऊन भानुदासने त्याच्या खानवळीच्या कार्याला सुरुवात केली आणि काही दिवसातच काय आश्चर्य झाला, जे गिराईक त्याचे पूर्णपणे तुटून गेले होते ते पुन्हा त्याकडे यायला लागले. मित्राचा हा सल्ला त्याच्यासाठी जीवन उपयोगी ठरला. शांतीकुमार हे घराच्या पुढच्या ओसरीवर बसून कोणते तरी पुस्तक वाचण्यात मग्न झाले होते. तेवढ्यात त्यांना 2 तरुण मुले परसरदारी असलेल्या सरपंचांच्या बागेत फिकीत सरपंच चंदांना तोडताना दिसले. 2 करंड्या घेऊन तिथे आले व म्हणाले, पिताजी, आम्ही या दोन्ही करंड्या बाजारातील हरिश्चंद्र या फळांच्या व्यापाऱ्याला विकून पैसे घेऊन येतो. शांतीकुमार म्हणाले, त्या करंड्यातील 10 सफरचंदे काढून ती तुम्ही शेजारच्या कमकुल कुमार काकांना द्या आणि मगच त्या करंड्या घेऊन बाजारात जा. मुलांनी विचारलं, पिताजी, फळांच्या प्रत्येक काढणीनंतर तुम्ही त्यांना 10 सफरचंदे त्यांच्याकडे द्यायला का सांगता? शांतीकुमार म्हणाले, बाबांनो, आज आपल्याला जे सफरचंदाचे एवढे पीक मिळत आहे त्यांच्यामुळेच. ते कसं काय? मुलांनी विचारले. असा प्रश्न त्या दोघांपैकी एका मुलाने विचारला असता शांतीकुमार सांगू लागले, माझे पिताजी वारले तेव्हा मी 25 वर्षाचा होतो. ते स्वभावाने अतिशय चांगले होते आणि अल्पसंतुष्ट होते. अल्पसंतुष्टांना जीवनात समाधान लाभतं पण समृद्धी लाभत नाही. असे त्यात समाधानी राहणे किंवा समृद्धी 2 मार्गे असतात. या वृत्तीमुळे अशी माणसे अंगात कुवत असती तरी प्रगती करू शकत नाही. माझ्या पिताजींचंही तसंच झालं. नोकरीतून मिळणाऱ्या तुटपुंजांच्या पगारात ते कसं बसं घर चालवतील. त्यांच्या पश्चिवाताच्या आईला जे निवृत्तीचे वेतन मिळे त्यात मी व माझी आई मोठ्या मुश्किलीने दिवस काढीत होतो. एकदा सकाळी घरामागं अंगण झाडीत असता माझ्या मनात वेगळा विचार आल्याने माझ्या मनात मला हसू आले. त्यावेळी कमकुल काकांना त्यांच्या घराच्या मागच्या अंगात दिवांसाठी फुलं काढीत होते. मला हसू आल्याचं पाहून त्यांनी मला विचारलं, काय रे शांता, तुला एका काळी हसू कसं कसळलं? मी त्यांना म्हटलं, काका, माझ्या मनात विचार आला की घरामागे बरीच लांब रुंद पण उजाड जागा आहे. या जागेत एका खडका खालून बाहेर पडलेला 12 महिने पाण्याचा झरा वाहत असतो. या पाण्याच्या झऱ्याऐवजी जर एखादा पैशाचा झरा वाहत असता तरी आपल्याला किती सुखात राहता आले असते. मनात आलेला या गोष्टीवर काकांनी विचार केला. यावर शेजारचे काका मला म्हणाले, शांता, तुमच्या या ओसाडा जागेत खरोखर पैशाचा झरा वाहत आहे पण ते दडलेलं आहे. तू हात खाली खेच तरी तुला ते मिळणार नाही पण ते तुला बाहेर काढता येईल. खड्डे खणून पैशाचे झरे लागले शक्य नाही हे तू म्हणाला. हे जरी मला कळत होतं तरी तसे सांगण्याप्रमाणे काकांचं काही चांगला हेतू असावा असा माझा विश्वास असल्याने मी त्या दिवशी एक हाताने खोलचे 5 गड्डे खणले आणि ते त्यांच्या हद्दीत पडताच त्यांनी सफरचंदाच्या झाडाची 5 कलमे मला भेट म्हणून दिली व ती स्वतः क्षमता माझ्याकडून त्या 5 खड्ड्यात लावून घेतली. मग त्या रोपांना पाणी किती द्यायचं, खत कोणतं द्यायचं वगैरे माहिती देऊन ते निघून गेले. 5 वर्षात ती कलमे चांगली मोठी होऊन जेव्हा त्यांच्यावर फळे येऊ लागली तेव्हा ती फळे विकली जाऊ लागली तेव्हा काकाच्या बोलण्याची सत्यता मला पटली. मग मी आपल्या बहुतांश जागेत आणखीन 25 ते 30 कलमे लावली. त्यांच्यात आज मी आपल्या बहुतांश जागेत आणखीन 5-25 कलमे लावली त्यांनाच आज आपल्याला एवढे उत्पन्न मिळते. म्हणून कृतज्ञपोटी मी प्रत्येक काढणीला त्यांना 10 सफरचंद देत असतो. दुसऱ्याने आपल्याला केलेल्या उपकाराची ज्याला सदैव स्मरण राहते त्याची गणना संस्कृतीत होत जाते आणि असा व्यक्ती आयुष्यात सदैव प्रगती करत जातो. स्वामी म्हणतात, आयुष्यात लक्षात ठेवा, आपल्याला मिळालेली प्रत्येक गोष्ट हे उत्कृष्ट आहे. ओळखा ती गोष्ट उत्कृष्ट कशी बनेल. ती दडलेली असते. काही लोक पाण्याच्या झराला पैशाचा झरा बनवण्यासाठी त्याचे झाडे लावतात, फळे विकतात, तर काही लोक याचा वेगळ्या प्रकारे उपाय करतात. तसं तुम्ही तुमचा कसा उपयोग करू शकता ते ठरवा. स्वामी सांगतात, ही गोष्ट फार काळ पूर्वीची आहे. एक गृहस्थ व्यापारासाठी एकदम दूरच्या देशी गेला होता.
तो एकदम 9-10 वर्षांनी घरी परतला. जेव्हा तो परदेशी गेला तेव्हा त्याचा मुलगा अवघ्या 1.5 वर्षाचा होता. त्याला आपल्या मुलावर कमालीचा जीव होता. त्यामुळे तो जेव्हा 9-10 वर्षांनी दीर्घकाळानंतर घरी परतला तेव्हा त्याने आपल्या बायकोला पहिला प्रश्न केला, वसुधरे आपलं बाळ कुठे आहे? चांगलंच मोठं दिसते असेल ना तो? आपलं बाळ 2 महिन्यापूर्वी एका आजाराने मृत्यू पावलं हे जर आपल्या हळव्या मनाच्या पतीला कळलं, एखाद वेळ दुःख करिता त्याने डोक्यावर परिणाम होईल असा विचार मनात घेऊन विचारी वसुधरेने तिला बातमी दिली. ती कशी सांगायची हे अगोदर मनात ठरवून ठेवले होते. त्याप्रमाणे पती येण्याच्या आदल्या दिवशीच तिने आपल्या जवळच्या नात्यातल्या एका श्रीमंत बाईचे 10-15 मौल्यवान अलंकार घालून घेऊन आपल्या अंगावर धारण केले होते. त्याप्रमाणे घरी आल्याबरोबर पतीने मुलाची चौकशा करतच ती म्हणाली, बाळ गेला असेल हो कुठेतरी, त्याचं काय मोठंस, येईल तो थोड्या वेळात. तुम्ही अगोदर मला हे सांगा, हे दागिने मला कसे दिसतात? वसुधरे, हे दागिने तुला कमलीचे शोभून दिसतात, पण हे दागिने मी तुला केव्हाच दिले हे तुला माहिती आहे का? हे किंवा तुला कुठून मिळाले? तेव्हा तो म्हणतो, हे मी माझ्या पैशाने आणले. मन घट्ट करून वसुधरा म्हणाली, एवढी किंमत दागिने करून घ्यायला माझ्यापाशी पैसे कुठून आणणार? मग 15 दिवसापूर्वी माझ्या भाचीचं लग्न झालं होतं ना, त्यावेळी घालण्यासाठी मी हे दागिने महादेवाच्या शेजारीच्या मालतीबाईकडून मागून आणले. लग्नाला आले की प्रत्येक बाई हे दागिने मला अतिशय शोभून दिसते असा म्हणत होता. या दागिन्यांनी माझा जीव अतिशय गुंतून गेला आहे. आता हे दागिने जर मालतीबाई घेऊन गेला तर मला अतिशय दुःख होईल. तिचं ते बोलणं ऐकून तो व्यापारी रागवला व तिला म्हणाला, वसुधरे, इतक्या वर्षांनी मी घरी येतो आणि तो तुझ्यासाठी कठोरपणा बोलण्याचा प्रसंग तू माझ्यावर आणलास. खरं हे दागिने तू देऊन टाक, हा मूर्खपणा आहे असं समज. आणि त्यानंतर तो म्हणाला की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पतीच्या तोंडातून आपल्याबद्दल हवे ते ऐकत मिळताच वसुधरा म्हणाली, ना तुम्ही आता जे म्हणाला ते अगदी मनापासून म्हणाला ना, तर मग तशीच दुसरी घटना म्हणजे ज्या देवाने आपल्या बाळाला दिलं होतं तो देव आपल्या बाळाला 2 महिन्यापूर्वी घेऊन गेला आहे. मग त्याबद्दल तुम्ही दुःख का करीत बसणार? त्यामुळे आता दुःख करू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक प्रसंगावर आपली बोलण्याची पद्धत ठरवते आपल्याला त्या प्रसंगाचा वाईट किंवा चांगला उपाय मिळणार. लक्षात ठेवा, कोण आपल्याला कसं बोलते याने खूप काही फरक पडतो. आता जर त्याने डायरेक्ट सांगितलं असतं की तुमचा मुलगा आता राहिला नाही तर तो पूर्णपणे वेडा झाला असता. पण तिने सांगितलं की हे गहिणे असे हे दागिने माझ्याकडे का नाही, तर तो बोलला की देवाने जे दिलं त्यात समाधान मानायचं असते. तसंच तिने सुद्धा उत्तर दिलं, जेवाने दे घेतलं त्यात सुद्धा समाधान मानायचं असते. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळा आपल्याला अशा अडचणी येतात ज्या आपल्याला वाटतात की ह्या कधी सुटणार नाही, पण ते नक्की सुटतात. पण बऱ्याच वेळानंतर त्या अडचणी वापस सुद्धा येतात. त्यांना कायमचं सोडवायचं असेल तर आपल्याला त्यावर निश्चित काही ना काही एखादा उत्तर शोधावं लागतं. स्वामी सांगत असतात, जर तुम्हाला ओळखायचंय की एखादा व्यक्ती मृत झालाय आणि तो स्वर्गात चाललाय की नरकात चाललाय, तर त्याचा एक सोपा उपाय आहे. एक साधू भिक्षेसाठी एका घरी गेला असता त्यावेळी त्या घरासमोरून रस्त्याने एक प्रेत यात्रा चालली होती. तिच्याकडे बोट दाखवून त्या घरातील गृहिणी आपल्या 10-12 वर्षाच्या मुलाला म्हणू लागली, बबलू तो ताटीवरून निघाला आणि म्हणाला की बघ, तो माणूस स्वर्गाकडे चाललाय की नरकाकडे चाललाय, तेवढे बघून य जा पाहून. आईच्या सांगण्याप्रमाणे तो मुलगा निघून गेला. तो प्रेत यात्रेत सामील झाला, परंतु सर्वांच्या मागून हळूहळू बोलत चाललेल्या माणसांच्या पाठोपाठी काही वेळ चालला आणि पुन्हा आपल्या आईकडे येऊन म्हणाला, आई, तो ताटीवरचा मनुष्य नरकाला चाललाय. तो प्रकार पाहून व त्या मायलेकांमधील बोलणं ऐकून आश्चर्यचकित झालेल्या साधूने त्या मुलाला विचारलं, बाळ, ज्या प्रेत यात्रेचं नुकतंच या रस्त्यावरून गेली तो मनुष्य नरकाला गेलाय हे तू कसं ओळखलंय? यावर तो मुलगा म्हणाला, साधू महाराज, माझ्या आईने मला यापूर्वी सांगून ठेवलं आहे की प्रेत यात्रेच्या खांदेकरी व त्यांच्या पाठोपाठ चालणारी मंडळी ही त्यांच्या मृत्याच्या जवळच्या नात्यामधील असतात. त्यांच्या मागून जाणारा मनुष्य सुद्धा बहुधा त्या मृत्यूच्या ओळखीची किंवा शेजारी राहणारी असतात. त्यांना त्या मृत माणसाविषयी जर काही बरं वाईट बोलायचं असेल तर लगेच पुढे त्या मृत्याच्या जवळच्या नातेवाईक असल्याने त्यांना तसं काही बोलता येत नाही. त्यामुळे स्मशानात जाईपर्यंतचा वेळ केवळ मुकेपणाने चालण्यात न घालवता ज्यांना त्या मृत मनुष्याविषयी इतरांशी मोकळेपणाने बोलायचे असते अशी काही माणसे जाणीवपूर्वक मुक्त समुदायापासून सुरक्षित अंतरावर ठेवून त्यांच्या मागेमागे चालतात व मृत्यूविषयी आपली मते निर्भयित करतात, एकमेकांशी व्यक्त करीत असतात.
आईने ही सांगितली गोष्ट जी मी लक्षात ठेवलेली आहे. मी त्यांच्या अंतरयात्रेत गेलो. एकदम मागून चालत असणाऱ्या लोकांच्या मागून त्यांच्या लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने चालत राहिलो. तेव्हा त्यांच्या आपसातले चालणाऱ्या बोलणाऱ्यांचे मला कळून कळाले की मृत माणूस हा अत्यंत लुच्चाट स्वार्थी लोकांना बनवणारा होता. अर्थात इसम नरकाकडे जाणारा असेल. याबद्दल माझ्या मनात शंकेला जागा नसल्याने मी माझ्या आईला तसे सांगितले. त्या मुलाचे हे स्पष्टीकरण ऐकून साधूला त्या मायलेकाच्या बुद्धीचे मोठे कौतुक वाटले. जो व्यक्ती मृत्यू पावलाय पण लोक त्याच्याबद्दल चांगलं बोलतायत ते नक्की स्वर्गात जाईल. आणि जो व्यक्ती मृत्यू पावलाय आणि त्याच्या पाठोमाग जाणारे लोक त्याबद्दल काहीही वाईट साईड बोलतायत तर तो व्यक्ती आयुष्यात कधीच चांगला नव्हता म्हणून तो नक्कीच नरकात जाईल ही मात्र नक्की असते. स्वामी सांगतात एका समाजसेवेकरांनी तरुणावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी आठवड्याने एक संस्कार शिबिर आयोजित केली होती. या संस्कार शिबिरीमध्ये चांगले संस्कार मिळणार होते. आपण या शिबिरात सामील झालो तर आठवडाभर फुकट जेवायला तर मिळेल असा विचार करून एक तरुण त्या परोपकारी माणसाकडे गेला व त्याला म्हणाला खरं सांगायचं तर मला दारूचं व्यसन आहे व बुरट्या चोऱ्या करण्यातही मला खूप खोड आहे. पण हल्ली चोरीचा व्यवसाय आणि दारूचं व्यसन मला प्यायला पैसे सुद्धा मिळत नाहीत आणि चोरीचा धंदा सुद्धा सध्या मंदा चालू आहे. मला सध्या दोन वेळेचं जेवणही कदाचितच मिळत असतं. अशा मला आशा आहे की तुम्ही मला तुमच्या संस्कार शिबिरीमध्ये प्रवेश द्याल का. तो सज्जन व उदार मनाचा समाजसेवक म्हणाला अवश्य प्रवेश देऊ शकतो कारण तुला अशा शिबिरीची सर्वात जास्त आवश्यकता आहे. उद्या सकाळपासून सुरू होणाऱ्या शिबिरीसाठी तू माझ्याकडे उद्या सकाळी 6:30 ये. त्या तरुणाने विचारले पण तुमच्या शिबिरात केलेल्या जाणाऱ्या चांगल्या संस्काराचा परिणाम जर माझ्यावर होऊ नाही सकला तर आणि जर माझ्या जे आयुष्यात जे दुर्गुणांचा पूर्ण वाईट परिणाम झालेला आहे तो तुमच्या इतर तरुणांवर कुसंस्कारित झाला तर. तो थोर मनाचा समाजसेवक म्हणाला अरे तसे काहीही झाले तर ही गोष्ट मी व माझे कार्यकर्ते संस्कार शिबिर भरवायला पात्र नसल्याचे तसेच शिबिरीला आलेले इतर तरुण कमकुवत मनाचे असल्याचं सिद्ध करेल. पण तसे कदापिही होणार नाही याबद्दल मला खात्री आहे. तेव्हा तू शिबिरीला अवश्य ये. आणि तो समाजसेवक म्हणाला तसेच झाले. त्याने दिलेल्या गुप्त सूचनानुसार कार्यकर्त्यांनी त्या वाट चुकलेल्या तरुणांची विशेष काळजी घेतली. त्यामुळेच त्यांच्या दारूच्या व्यसनातून त्याला कायमची मुक्तता तर झालीच पण चोरीच्या करण्याबद्दल जो त्याचे मत होते चोरी करायचा जे त्याचे काम होते त्याबद्दल सुद्धा त्याच्या मनात घृणा निर्माण झाली आणि त्याने चोरी करणंसुद्धा सोडले. तर अशा प्रकारे तुमचं एक छोटंसं कार्य इतरांसाठी खूप मोठं ठरू शकतं. या व्यक्तीमुळे त्याच्या दारूचं व्यसन आणि चोरीची सवय हे पूर्णपणे सुटून गेली. एकेकाळी प्रचेता नावाचा एक ऋषी होता. कठोर पश्चासाबनेच्या बळावर त्याने वचनसिद्धी प्राप्त करून घेतली होती. त्यामुळे तो जे जे बोले ते प्रत्यक्षात उतरे. पण याचा परिणाम असा झाला की तो भलताच गर्विष्ठ व उद्धट बनला. एकदा तो अरुंद रानवाटेने एकटा चालला होता. समोरून कल्याण मिश्र नावाचा माणूस त्याच्या दिशेने येऊ लागला. तो जवळ येताच प्रचेतेला त्याने रागाने म्हणाले वाटेतून बाजूला होऊन पटकन मला माझ्या वाटेने जाऊ दे. कल्याणश्री म्हणाला ही रानवाट जशी माझ्या मालकीची नाही तशी ती तुमच्याही मालकीची नसल्याने तू मला कुठल्याही अधिकारात अशा दाटवणीच्या सुराने बाजूला व्हायला सांगतोय हे तुला कळत नाही का. तुला नाही का बाजूला होता येत. कल्याण मिश्राच्या या प्रश्नाने प्रत्येकाचा एकदम राग येईल आधी आणि त्याने सेम तसेच केले व त्याला म्हणाला माझे सामर्थ्य काय आहे याची तुला कल्पना सुद्धा नाही. अरे मला वचनसिद्धी प्राप्त झाली असून तिच्या बळावर मी तुझ्या कुठल्याही प्राण्यात रूपांतर करू शकतो. कल्याण मिश्र म्हणाला हे प्रचेत्या सिद्धी प्राप्त झाल्याने माणसाच्या ठिकाणी गर्व उत्पन्न होऊन त्याचा अंधपात होऊ लागतो. म्हणून बरेचसे विचारी ऋषीमुनी या सिद्धींच्या मागे लागत नाहीत. असे असूनही तू जी वाचनसिद्धी प्राप्त केली करून घेतली आहे ती पशुतल्या माणसांचे देव माणसात रूपांतर करण्यासाठी की देव माणसांचे पशुमध्ये रूपांतर करण्यासाठी प्राप्त केली आहे. कल्याण मिश्रांच्या या शाब्दिक प्रहाराने प्रत्येकाचा राग अनावर झाला आणि त्याने त्याला तू राक्षस होशील असा श्राप दिला. ती श्रापवणी बाहेर पडताच कल्याण मिश्राचे खरोखरच एका महाभयंकर अशा राक्षसात रूपांतर झाले. पण दुर्दैव असे की त्या राक्षसाने लगेच त्या प्रचेतीलाच फाडून खाऊन टाकले.
रागाच्या आहारी जाईल तो आत्मनाश करून घेईल. लक्षात ठेवा, आज जर त्या ऋषीने त्याला श्राप देऊन राक्षस केलं नसतं, त्याने त्याचा राग केला नसता, तर तो सुद्धा आज जिवंत राहिला असता. त्याची एक रागात केलेली चूक त्याच्यासाठी पूर्णपणे जीवन बर्बादी ठरली. बराच काळ राज्यभरात केलेल्या व राज्यवैभव उपभोगलेल्या भर्तृहरीन संसार घेऊन राजवाड्याकडे बाहेर पडायला तयार झाला. पण प्रत्यक्ष बाहेर पडण्यापूर्वी त्याच्या मनात विचार आला, प्रवासात कधी काळी जर एखाद्या रात्री वनवातात झाडाखाली निजण्यांचा प्रसंग आला तर आपण नुसत्या जमिनीवरच सुद्धा झोपू, पण डोक्याखाली उशी असल्याने एखादा कुठल्याही प्रकारचा छोटा प्राणी आपल्याला मनात येणार नाही किंवा आपल्याला कानात वगैरे नाकात वगैरे जाणार नाही व आपल्याला झोप सुद्धा चांगली येईल असा त्याने विचार केला. तर आपण नुसत्या जमिनीवर झोपण्यासुद्धा, पण डोक्याखाली तरी आपल्याला काही पाहिजे, मग आपण एखादरी उशी तरी सोबत घेऊ असे त्याच्या मनात विचार आला. मनात हा विचार येताच त्याने सेवेकरांकडून एक उशी मागून घेतली. आता तो राजवाड्याबाहेर पाऊल टाकणार तो त्याच्या मनात विचार आला. संन्यास घेतला असल्याने लोकांना घरी जाऊन भिक्षा मागायची तर आपण लाज बाळगणार नाही. हे जरी खरं असलं तरी दुसऱ्यांकडून भिक्षा घेण्यासाठी व जेवणासाठी एखादी थाळी तरी आपल्यापाशी असायला हवी ना. मनात हा विचार येताच त्याने सेवेकराला एक थाळी मागून घेतली. आता मात्र राजवाडा बाहेर पडताच हरकत नाही असा तो स्वतःशी म्हणतो आणि न म्हणतो तोच त्याच्या मनात विचार आला. अरे, आपण जरी नदी झिऱ्याचं पाणी प्यायलो तरी पण ते पाणी तोंडापर्यंत नेण्यासाठी आपल्याला काहीतरी हवंय ना. मनात विचार येताच त्याने एक प्यालाही सोबत घेण्यासाठी तो राजवाडा बाहेर पडला. चालता चालता दुपारच्या वेळी तो रानावनात एका झाडाखाली विश्रांती घेत बसला होता. त्या दृष्टीस एक पथरवट वाट पडला. बऱ्याच वेळा खडक फुडून त्यांनी बारीक खडी करत होता. थकलेला तो थारवट नदीकडे एक वृक्षाच्या छायेत मुडपलेल्या हाताची उशी डोक्याखाली घेऊन आडवा झाला व लगेच गाढ झोपी गेल्याने ते दृश्य पाहून भुर्मतरी मनात म्हणाला, अरे देवाने तर आपल्याला अभुंग अशा दोन हातांनी दोन उशा दिल्या आहेत. आपल्याला या गोष्टीची अद्याप जाणीव नव्हती, तरी आपण ही अवजड अशी उशी सोबत आणली आहे. वास्तविक ही आपल्याला मुळीच जरूरत नाही असे म्हणून त्याने उशी दूर भिकाऱ्याला दिली. थोडा वेळ विश्रांत घेऊन तो पुढे चालू लागला असता एक साधू एक हाती भाजी तर दुसऱ्या हाती भाकरी धरून त्या भाजीशी व भाकरीची सहज खाताना त्याने पाहिले. त्याचबरोबर तो स्वतःशी म्हणाला, अरे देवाने तर आपल्याला दोन ओंजळीच्या दोन कटोऱ्या दिल्या असताना आपल्याला थाळी वापरण्याची काय गरज. मनाशी असं म्हणून त्याने आपल्या जवळची थाळीही दूरवर भिरकावून दिली. पुढली वाट चालता चालता रानातील एका उंच खडकापासून खाली झेपणाऱ्या झऱ्याचे पाणी एक बिल्ल आपल्या हातांनी ओंजळीत घेऊन पीत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा तो राजा भूर्तरी म्हणाला, पाणी पिण्यासाठी पाण्याची गरज नसते. गरज माझ्यासारख्या संन्याशाला मुळीच नाही, कारण ते काम हातांच्या ओझीने करू शकते. मनात हा विचार येताच त्याने प्यालाही फेकून दिला. मग वाट चालता चालता तो स्वतःशीच म्हणाला, देवाने माणसाला ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या सर्वच गोष्टींचा त्याला जाणीव नाही. त्या गोष्टींची जाणीव नसल्याने तो बऱ्याच अनावश्यक गोष्टींचा फाटफटका पसारा वाढवत असतो. देवाने दिलेल्या गोष्टींचा व सामर्थ्याचा त्याने जर पूर्ण उपयोग करून घेतला तर त्यापेक्षा त्याला जास्त अजून काहीच घेण्याचे किंवा कमविण्याची गरज नाही. राजाला ही गोष्ट कळली होती की आपल्याला सर्व काही जमतं, आपल्याला कुठल्याही प्रकारच्या वस्तूवर आधारित राहण्याची गरज नाही. आपण आपल्या हाताने जेवू शकतो, आपल्या हाताला उशी म्हणून वापरू शकतो आणि आपल्या हाताने पाणी म्हणून सुद्धा पिऊ शकतो. स्वामी एक छोटीशी कथा सांगतात आणि म्हणतात, चमेली मोठी गर्विष्ट होती. आपली सासू मंगला हिला तर कष्टपदासारखी माने. तिला जे काही थोडंफार खायला दे तेही तिला आपण मोठे उपकार करतोय असं वाटे, मोठे पुण्यकारणे केल्यासारखे वाटे. सासूने कोणतेही काम केले तरी चमेली त्यात खोड काढी. सासू देवळातून परत आली की चमेली तिला विचारी, काय सुनबाई, मारून जावी तिचा सर्वनाश व्हावा असं काही नवस बोलून आलात की नाही. सुनेला घाबरून बिचारी मंगला कुठेही बाहेर जायचं सोडून दिली. बाहेरच्या कट्ट्यावर जाऊन बसली की चमेली म्हणे, हा येणारी जाणारी माणसं मोजत बसली आहेत का, पोटभर खायचं आणि बसायचं रिकाम पड. तेव्हा इतर काही काम नसेल तेव्हा पंचेळ कसं खाल्ले. जेवताना आपण थोडक वाढवलं सांगितलं तर सासू म्हणे, काय म्हणताय, आणखीन हवंय पण आणू कुठून आणखीन, असं सारखं खात राहिलं तर दिवाळाच काढाल की, आणि इतकं बोलून पाण्यातच अगदी थोडस वाढल्यासारखं करे. एवढ्या एका दिवशी काहीही न बोलता मुकाट्याने वाढलं फक्त ते जेवली तर चिमुकली सासूला म्हणे,
न खाऊन आजारी पडा आणि बिछाण्यावर पडून राहिला तर तुमच्या सेवेला इथं कोणी दासी नाहीये, असे म्हणून भांड्यातील सगळेच अन्न तिच्या ताटात उडले करी। सुनेच्या असल्या वागण्याने मंगला बिचारी दुःखी झाली आणि चमकलेल्या नवऱ्याला चंदूला हे सारं सांगे। त्याला कळे पण तो काहीही बोले नाही। पण अगदी काही दिवसांनी तिला एक स्वप्न पडलं। दिवस काठी एकदा तरी चमकलेला चंदू म्हणे, पहा माझ्या काही गोष्टी आहेत जे तुला सांगतोय। एके दिवशी मला एक स्वप्न पडलं, त्या स्वप्नात मला देव दिसला आणि देव दिसताच तो मला म्हणाला की येत्या काही काळात तुझ्या आयुष्यात फार मोठे मोठे अडचणी येणार आहे, ते अडचणी जर तुला दूर करायच्या असतील तर तुला एखाद्या वृद्ध माणसाच्या सेवा कराव्या लागतील, नाहीतर तुझा मृत्यू होईल, लवकरच तू बर्बाद होईल आणि या स्वप्नांची खात्री सुद्धा येत्या तुला काही काळात होईल, असं तिचा नवरा तिला म्हणाला। पण तिचा काही यावर विश्वास बसला नाही, तर नवऱ्याने विश्वास बसवून देण्यासाठी काही अशा गोष्टी केल्या ज्याने तिचा विश्वास बसायला लागला। त्याने तिला खूप काही गोष्टी दाखवल्या, त्याचसोबत तिच्या आयुष्यात तिला न कळत काही अशा गोष्टी केल्या ज्याने ती खूप घाबरली। तिला वाटलं जर आपण आता पुण्य नाही करू तर नक्की आपला मृत्यू जवळ येईल आणि या भीतीने तिने तिच्या सासूची सेवा करण्यास सुरुवात केली। पण काही काळांतराने तिची सासू मृत्यू पावली आणि तिला मृत्यू नाही आला तर या भीतीने ती खूप दुःखी होती, पण आता खूप खुश झाली होती कारण तिच्या आयुष्यातील जी तिला भीती वाटत होती तीही दूर निघून गेली होती। पण एके दिवशी चंदूने तिला खरं सांगितले, हे ऐकताच ती खूप रागावली, पण नंतर काही काळाने तिचा जेव्हा राग शांत झाला तेव्हा तिने तिच्या नवऱ्याची माफी मागितली व जाऊ द्या म्हणून तिने सोडून दिले। अशा प्रकारे एक स्वप्नांचं नाटक करून त्याने त्याच्या घराची पूर्ण स्थिती बदलली। स्वप्न ही खरी होत नसतात, ती करावी लागतात। स्वप्न ही स्वतःहून पाहिलेली किंवा आपल्याला स्वप्नात दिसलेली ही कसलीही का असेना, पण ती जर खरी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करून बघावा लागतो। स्वामी महंतात सर्व मोहबंधनातून मुक्ती मिळविणे हा सत्याचा साक्षात्कार होय। माणसाने मोठेपण त्याच्या वेशभूषेवरून अवलंबून नसते। दुःखात होरपतल्याशिवाय सुखाची खरी किंमत कळत नाही। ईश्वराची नावे तर अनेक जण आहेत, ईश्वरांना अनेक जण मानतात, ईश्वर कोठे शोधायचा हे कोणाला माहीत नाही। ईश्वर हा माणसात आहे, तो शोधावा लागतो, ईश्वर शोधल्याशिवाय मिळत नाही। ईश्वर काय आहे? ईश्वर आपला भगवंत आहे, तो आपल्यासाठी नेहमी तत्पर असतो, तो आपल्यासाठी काहीही करायला तयार असतो। संघर्षाशिवाय ध्येय साध्य करता येत नाही, संघर्ष करा, सोबत ईश्वरावर श्रद्धा ठेवा। तुमच्या मनाचा आरसा पारदर्शक असेल तर तुमचा चेहरा सुंदर दिसेल। ध्येयासाठी मरण्यापेक्षा ध्येयासाठी जगणे अधिक महत्त्वाचे आहे। ज्या प्रकारचा आहार आपण घेतो त्या प्रकारचे विचार आपल्या मनात येतात। धाडसी लोकांनाच नशीब साथ देत असते। आळसावर मात करून जीवनाचे मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवतो तो यशस्वी होतो। समजूतदारपणाने चांगले फळ मिळते। तुमच्याकडे लोकांना सांगण्यासारखे काही असेल तर तुम्ही भाषण करायला उठा आणि तुमचा मुद्दा सांगून झाल्याने तुमचे भाषण थांबवा। स्वामी म्हणतात आयुष्यात पुढे जायचं असेल तर बोलायला शिका, कारण जर तुम्ही बोलू शकणार नाही, इतरांना तुम्हाला नेमकं काय करायचं आणि काय हवं हे सांगू शकणार नाही तर पुढचा कुठलाही व्यक्ती ते समजू शकणार नाही। आयुष्यात जर स्वतःला खरेखुरा जाणायचं असेल तर स्वतःला समजून घ्या आणि जो स्वतःला खरेखुरा जाणतो तो स्वतःचा बचाव करू शकतो। अहंकाराने बुद्धी भ्रष्ट होते। मृत्यू इतकी अटळ गोष्ट दुसरी कुठलीच नाही, त्यामुळे मृत्यू शोक करू नका। मृत्यूचा कधीही शोक केला नाही पाहिजे, कारण ती गोष्ट तर अटळ आहे। जीवनात आनंद इतरांपेक्षा जास्त वाटू द्या, कारण आनंदच अशी गोष्ट आहे जे कितीही मिळालं तरी कोणीही चोरू शकत नाही। उच्च स्थानी बसला म्हणून नव्हे तर तुम्ही आयुष्यात पुढे या म्हणून इतरांची मदत करायला शिका। स्वामी म्हणतात तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, असाच राहू द्या। आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करताय ना तर करायलाच पाहिजे। आयुष्यात पुढे जाताय, जायलाच पाहिजे। आयुष्यात खूप प्रगती करताय, प्रगती करायलाच पाहिजे। आयुष्यात पुढच्यांना खूप जास्त तुम्ही चांगलंच वागणूक देताय, द्यायलाच पाहिजे। स्वामी म्हणतात आयुष्याचं सोनं करताय ना तर करायलाच पाहिजे। मेहनत करा, मेहनतीशिवाय दुसरे फळ नाही। मार्ग शोधा अथवा निर्माण करा, पण तुम्ही तुमच्या ध्येयाकडून हटू नका। ध्येयासाठी दिवस रात्र एक करून मेहनत करा। ध्येय प्राप्तीसाठी मेहनत तुम्हाला करावी लागेल। जीवनात नित्यक्रमाने तुम्ही काहीही करू शकता। विद्या नसलेला मनुष्य हा पशुसारखा असतो। अहंकार आणि लोभ हे मनुष्याचे दुःखाचे मूळ आहे। आपण स्वतः जसे आहो तसे जगतो।
आपण जीवनात काय करतो याला महत्व नाही. सत्यापासून नेहमी लपून राहणे म्हणजे असत्याच्या सोबतीने आनंदी उपभोगणे होय. प्रेम हृदयाने आणि जीवाने भूषण आहे. प्रेम नसेल तर बाहेरचे सौंदर्य काय कामाचे. सद्भावना प्रेम, सत्यनिष्ठा पवित्र, भावनिक उदारता आणि दयाळूपणा ही खऱ्या धर्माची लक्षणे आहे. स्वामी सांगतात, जो चांगल्या वृक्षाचा आश्रय घेतो त्याला चांगली छाया मिळते. 100 जाणता एखादा शत्रू असतो, 1000 एखादा पंडित असतो, 10000 एखादा व्यक्ती असतो, पण दान शत्रू मात्र कदाचितच सापडतो. थांबतो तो संपला. ज्यांची ममते व अभिमानाचा मान त्याग करेल तो आयुष्यात कधीही पुढे जाणार नाही. गरिबांना उपदेश करण्यापेक्षा त्यांना मदत केलेली केव्हाही जास्त श्रेयस्कर असते. केवळ उपयोगी असणे असं काहीही नाही. जीवनात प्रत्येक घटनेचा अर्थ असतो. नास्तिक बरा पण दांभिक वाईट. पहिले प्रामाणिक असो तर दुसरा पाणी प्रामाणिकपणाचे ढोंग आणतो. इतरांच्या आयुष्यात दुःख न निर्माण करता सुख देण्याचा प्रयत्न करणे ही साधुत्वाकडे नेणारी वाटचाल. जगाला युद्धाच्या खाईतून वाचविण्यासारख्या घरात नेहमी श्रद्धाळू होईल. स्वामी म्हणतात, सूर्याची किरणे सर्व समान जागी पाडली तरी पाणी आरसा किंवा तेजस्वी पदार्थ ती अधिक परावर्तित होतात. त्याचप्रमाणे भगवंताचा वास सर्वत्र सारखा असतो तरी साधू संतांच्या हृदयामध्ये तो अधिक प्रकाशमान होतो. व्यवसाय ही अशी गोष्ट आहे जी आयुष्यात आपल्याला खूप पैसा कमवून देऊ शकते, पण नोकर राहणे नोकरी करणे आयुष्यात आपल्याला काही मर्यादित स्वप्नेच पूर्ण करू शकते. चांगल्या सवयीमुळे आपले बालपण चांगले गोष्टीला लागते. स्वतःला तुम्ही जितके अधिक जाणाल तितके शांती व आनंदी राहणे सोपे जाईल. दुसऱ्यांना हलके लेखणारा मनुष्य स्वतःच्या हलके मनाचा असतो. कणभर सेवा आणि मनभर सेवा हा महत्वाचा प्रश्न नाही, त्यास ध्यास आहे की नाही हा प्रश्न आहे. जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा संगम आहे. आपल्याला कोणकोणत्या दृष्टीने पाहतो याने जीवन अवलंबून असते. संस्काराने मूल्य अमूल्य आहे. संस्कारामुळे माणसाच्या व्यक्तिविकासात मदत होते. चेहऱ्यावरची प्रसन्नता व वाणीचा गोडवा असेल तर आयुष्यात आपण कुठेही जाऊ शकतो. आयुष्यात सर्वात योग्य मार्ग म्हणजे सतत प्रयत्न करणे. संघर्षाला घाबरू नका. संघर्षाशिवाय कधीही काहीही नवे निर्माण झालेले नाही. कल्पनेवर लक्ष द्या. आपल्या आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, ते म्हणजे आपले आई वडील. आयुष्यात एकमेकांचे जाणावे मन आणि आयुष्यात प्रेमाने राहावे. अतिपरिचयात अवज्ञता असते. हिंसा करू नका. प्रत्येक जीव प्राण्याबद्दल आदर बाळगा. चोरी करू नका. कोणाला लुबाडू नका. प्रत्येकाला कष्टाचा मोबदला मिळायला म्हणून प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, आळसाने नुकसान व कष्टाने यश मिळते. हे सुद्धा एक कडू सत्य आहे. जर आळस कराल तर नुकसान होणारच आणि मेहनत कराल तर यश मिळणारच. हे सत्य कुणीही बदलू शकत नाही. विद्येने विक्रमता येते. आयुष्यात पुढे जाण्याला मार्ग मिळतो. विद्येने प्रत्येक गोष्ट शक्य होऊ लागते. विद्येने आपल्याला खूप जास्त गोष्टी पाहायला मिळतात. अंगावर आलेली उलटणारी खरे चातुर्य असते. प्राथमिकपणे देव बदला घेत नाही. देव आपल्याला सदैव मदत करत असतो. जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती देवाला मानतो तो सतत पुढे जात असतो. स्वतःवर विश्वास ठेवा. देवावर भरोसा ठेवा. देव आपल्यासाठी काम करत आहे. कोणतेही विधायक काम करताना सकारात्मक दृष्टी हवी. आयुष्यात जर पुढे जायचंय तर मनाला मोठेपणा हवा. आयुष्यात खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात. परिस्थिती माणसाच्या आटोक्याच्या बाहेर असली तर ती आपले आचरण आपल्या हातात आणते. एखादी गोष्ट शिकलो आयुष्यात काळानंतर आली तर ती खूप महत्त्वाची असते. जो व्यक्ती आपल्यासाठी सतत कार्य करीत असतो तो व्यक्ती सतत आपल्यासाठी मेहनत करत असतो. गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो. पात्रता नसताना दुसऱ्याच्या चुका काढणे सोपे असते. स्वतःबद्दल घडणे खूप अवघड असते. जो व्यक्ती स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात सतत पुढे जातो. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. प्रत्येकाच्या आयुष्यात परिसरासारखी सुवर्ण संधी येते. तो क्षण पकडतो महत्वाचे आहे. स्वाभिमानाचा बळी देऊ नका. कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. व्यक्तीचा उत्तमपणा त्यांच्यावर झालेल्या संस्कारून लक्षात येतो. ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते तर ज्ञान तुमचे रक्षण करते. सत्ता संपत्ती आणि सौंदर्य चिरकाळ टिकत नसते तर त्याची जाणीव सतत ठेवायची असते. पात्रज्ञाने घातलेल्या काट्या कुटाळ्यातही जाता येतं. त्याप्रमाणे ईश्वर चिंतन सोबत असतं. अडचणी गैरसमज सोडवताना आपल्याला दोन गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल आणि तुम्ही मला मानत असाल तर एकदा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. मग बघा मी तुम्हाला कसा माझा विश्वास देईल.
आदर्श व्यक्तीचे पाय ओढून मिळालेले यश कलंकित असते. तुमचे क्षुद्र विचार तुमच्या वागण्यातून बाहेर येतात, तुमच्या बोलण्यातून प्रगट होतात. म्हणून नेहमी चांगले बोला आणि चांगले वागण्याचा प्रयत्न करा. भीती दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे समज प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे होय. जो व्यक्ती आयुष्याला घाबरतो, जो व्यक्ती आयुष्यातील अडचणींना घाबरतो, तो काहीही करू शकत नाही. दुसऱ्यासाठी डोळ्यात उभे राहिलेले अश्रू हे माणसाच्या आत्मविकासाच्या वेळींवरचे फुले आहे. आपल्या हातातून घडणारी सत्यकृत्ये त्वरित विकास होईल. हातातील घडून गेलेली वाईट गोष्टींचा विचार करावा. जेव्हा तुम्ही उत्तरे शोधता तेव्हा तुम्ही अनपेक्षित गोष्टी पाहण्याची तयारी ठेवता. लक्षात ठेवा, आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी सतत घडत असतात, त्यासाठी कुठलीही वेगळी गोष्ट लागत नाही. स्वामी सांगतात, सर्वात मोठा पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे. देशातील सर्वजणांनी जर एकुट्टेपणाचे व एक विचारांनी काम केले तर देशाची प्रगती व्हायला फार काळ वेळ लागणार नाही. मोठेपणा वयाने व अधिकार सिद्ध होत नाही तर कर्तृत्वाने अवलंबून असते. आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, विश्वास ठेवणे आणि देवावर श्रद्धा ठेवणे.